डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण गेली 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या विकास कामांमुळेच ते आमदार म्हणून निवडून आले होते। त्यांच्या याच कार्यशक्तीवर विश्वास ठेवून येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत। स्वतः आमदार रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले, या माझ्या नक्कीच पत्त्यावरती पडते आणि भारतीय जनता पार्टीची आमची असलेली ही डोंबिवलीची सीट आम्ही प्रचंड बहुमताने जिंकतो। मी माझ्या कार्यकालामध्ये गेल्या वेळेलाही विजन घेऊन काम केलं होतं। नेचर, कल्चर अँड फ्युचर अशा तीन गोष्टी या पूर्णच्या पूर्ण विजनमध्ये आहेत आणि त्या तिन्ही गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच डोंबिवली शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार। 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पार्टीची मला डोंबिवली मतदारसंघातील उमेदवारी पुन्हा एकदा दिलेली आहे। आपण सर्वजण सुज्ञ आहात, केंद्रात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 100 दिवसामध्ये जेवढी कामं करू शकले त्याचप्रमाणे आज पूर्ण सत्ता जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचा सुद्धा कायापालट झाल्याशिवाय होणार नाही। त्यामुळे आपण सर्वांनी लक्ष देऊन माझं 3 नंबरचं बटन आहे, कमळ निशाणी आहे, सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून मला निवडून आणावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो।